सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाने हजेरी लावली ग्रामीण भागातही वरुण राजा बरसल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहाडेच्या वेळी मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली हा पाऊस ज्वारीसह रब्बी हंगामातील सर्व पिकांना फलदायी ठरणारा असा पाऊस आहे तर द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र काहीसा नुकसानकारक ठरणारा आहे सोलापुरात या पावसाची नोंद अठ्ठावीस मिलीमीटर इतकी झाली मध्यरात्री सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळ उजाडेपर्यंत कमी अधिक स्वरूपात सुरूच होता काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला तर काही भागात मध्यम आणि हलक्या स्वरूपात पाऊस झाल्याचं वृत्त आहे दक्षिण उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ मंगवेण्यासह अन्य तालुक्यातही हा पाऊस झाला सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होतं काही भागात सकाळीही पाऊस झाला जिल्ह्यात यंदा पावसाअभावी रब्बी पेरण्या पूर्ण क्षेत्रावर झाल्या नाहीत ज्यांनी पेरणी केली त्यांची उगवणही पूर्णता झाली नाही अशी स्थिती आहे हा पाऊस ज्वारी आणि रब्बीच्या अन्य पिकांसाठी पोषक ठरणारा असा आहे आणखीन एखादा मोठा पाऊस आल्यास उशिरानंही रब्बीच्या पेरण्या होतील अशी शक्यता आहे तसंच खरीपाच्या तूर पिकासाठीही हा लाभदायक ठरू शकतो द्राक्ष छाटणी केलेल्या बागा सध्या फुलोरा स्वरूपात आहेत त्यामुळं पावसाच्या तडाख्यानं गळ होऊ शकते तसंच औषधाच्याही फवारण्या वाढून यामुळं खर्च वाढतो असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे